मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्यावरील विधानानंतर राज्यात भोंगावाद पेटला आहे. यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे मोठे विधान करत राजकीय नेत्यांच्या निवडणुकीत भोंगेही बंद करा अशी प्रतिक्रिया यांनी दिली. दोन वर्षे कोरोनामुळे सर्व मंदिर बौद्ध विहार मशिदीमधील भोंगे बंद होते. त्यावेळी फक्त रुग्णवाहिकावरून भोंगा सुरू होता. देश सध्या कशा परिस्थितीत आहे, मूळ मुद्दे बाजूला सारून वेगळे मुद्दे मांडले जात आहे. भोंगे बंद करायचे असेल तर सर्वच भोंगे बंद केले पाहिजे. निवडणुकीत राजकीय लोकांचे भोंगे बंद करून भोंगा नावाचा शब्दच बंद करावा अशी प्रतिक्रिया मंत्री बच्चू कडू यांनी दिली. माझं असं मत आहे की 2 वर्ष कोरोनामुळे सगळेच भोंगे बंद होते. मस्जिदीवरचे भोंगे बंद होते, मंदिरावरचे होते, बुद्धविहारचे होते, नेत्याचे भोंगे बंद होते. आणि त्यावेळेस एकच आवाज होता, ॲम्ब्युलन्सचा आवाज होता आणि तो सेवेचा आवाज होता. मला वाटते पहिलेच हा देश पुढं जय घोरपडून निघालं अशा वेळेस कुठले मुद्दे आता आपण समोर घेऊन गेलो पाहिजे. इथे हॉस्पिटलची काय स्थिती होती कोरोनामध्ये, कसे पेशंट बाहेर तळपू तळपू मरण पावले, याच्यावर काही आपण ॲक्शन न घेता एक नवीन वाद निर्माण करणं, भोंगे बंद करावं तर सगळेच करावं ना. मग राजकीय लोकांच्या निवडणुकीचे भोंगे का वाजवावे, त्यांना काय अधिकार आहे. जर मंदिर मस्जिद बौद्धविहाराच्या भोंग्यासोबतच माझं तर असं मत आहे का निवडणुकीमध्ये राजकारणी लोकांच्या भोंगे वाजता कामा नाही. भोंगा या नावाचा कायमचा संपुष्टात आणला पाहिजे. मग ते मस्जिदीचं जे असू दे का मंदिराचे किंवा बौद्धविहाराचे किंवा राजकीय लोकांचे, भोंगा हा सगळ्याचाच बंद झाला तर मला वाटतं तशी चांगली शांतता राहू शकते. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.